इनिंग संपली पाहिजे याची प्रत्येकाने नोंद घ्या. खास करून फिल्डिंग करणारा संघ शुभारंभ होतोय मॅचचा. तमाम कडे रसिकांना शिवजयंतीच्या दिव्या शुभेच्छा. पहिला फटका यावेळी घेतोय आकाश हायकरच्या बॅटमध्ये. रणसंग्रामाला छेडणारा पहिला चौकार. अफलातून बॅटिंग लाईन ला केली काय सुरुवात. उजवीकडे आपण पाहतोय धोरणातून क्रिकेट फिरवली आयोजित श्री धोरण चषक 2022 आणि 2023. अनुभवायला मिळतो पर्व दुसऱ्या स्पर्धेचं. मैदान सुद्धा तेच, काळ सुद्धा तेच, स्पर्धा सुद्धा तेच. परंतु आता मात्र प्रत्येक संघाचा या स्पर्धेचा सहभाग कितपर्यंत महत्वाचा ठरतोय. कारण पहिल्या दिवशी जर आपण पाहायला गेलो तर टीम गणेगाव जाऊन पोहोचले टॉप फोर मध्ये. त्याच्यानंतर दुसऱ्या दिवशी आपण पाहिलं होतं बदलापूर टीम दुसऱ्या दिवशी. तिसऱ्या दिवसाचा कालचा प्रवास जर आपण पाहायला गेलो तर कालच्या दिवसात चांदवती आणि आज मात्र आठ संघांमध्ये एक संघ दाखल होईल टॉप फोर मध्ये. आणि सेमीफायनल क्रमांक एक आपण जिथे अनुभवले तिथे मात्र बदलापूर टीम जाऊन पोहोचली अंतिम सामन्यात.
पहिला बॉल वरती फार चांगली सुरुवात आकाश गायकवाडच्या माध्यमातून आपण पाहतोय. चौकार जरूर आलाय परंतु इथे गोलंदाजी मार्क वरती गोलंदाज सज्ज आहे आंबेला टीम कडून मनीष ज्याला पहिल्याच बॉल वरती आकाश गायकवाडने चपराक जरूर लगावले परंतु या सामन्याचं रूप काय असेल तो येणारा शेवटचा बॉल या सामन्याचा नक्की सांगून देईल. नेक्स्ट बॉल मनीष ऑन फायर अँड फाइट पुन्हा एकदा चांगला दर्जेदार फटका खेळण्याचा प्रयत्न आउटसाइड द लेग स्टंप पंचांचा इशारा होता इट इज व्हाइट बॉल. व्हाइट बॉलच्या मारण एक अतिरिक्त बोनस धावपळकावरती जरूर जोडला जाईल कारण एकीकडे आपण पाहतोय सध्या कलापूरमध्ये वास्तव्य करणारी टीम आले आंबोली पाहायला मिळते जिथे मात्र फार मोठा इतिहास आहे क्रिकेटचा. अचानक मैदान फार जवळ लागू नये त्यांच्या गावाला आणि त्याच्यानंतर जर पाहायला गेलं तर एकीकडे कर्जत तालुक्यात ज्या टीमच्या नावाचा प्रश्न होता तो म्हणजे एनबी फाउंडेशन सध्या पाहायला मिळतो उमरली टीम आणि इथे चांगला दर्जेदार शो पुन्हा एकदा आकाश गायकवाडच्या बॅट मधून येतो तीच दिशा पारित करणारा फटका अफलातून बॅटिंग लाईन सुद्धा चालू आहे. आकाश गायकवाड आणि जोपर्यंत या संघाची जी दिसत आहे संजीवनी आत्मा ज्याला म्हटला जातो टीम उमरलीचा तो मात्र आकाश गायकवाड सध्या मैदानावरती आहे आणि त्याला सध्या जर म्हणायला गेलं तर मास्टरच्या एंड वरती या सीझन मध्ये उमरलीचा उमेदवार बॅट्समन म्हणून ज्याची ओळख निर्माण झाली अजय लोकले आणि खास करून नक्कीच टीम मध्ये आपल्याला आणखी एक व्यक्तिमत्व पाहायला मिळेल फार अनुभव क्रिकेटचा परंतु आज शिवजयंती आणि त्यात उद्देशकर आलो म्हणून त्यांचा वाढदिवस रोहनजी लोकले यांना वाढदिवसाचा या मंचावर खूप खूप शुभेच्छा. चांगला फटका यावेळी आपल्याला पाहायला मिळतो घटनाते और तमाशाते मनीषला होती मोठी फटकेबाजी अफलातून फटकेबाजी. यावेळी मात्र झटका जरूर बसलाय इकडे आर आणि तिकडे वीर असा प्रकार पाहायला मिळाला होता. फार चांगली फटकेबाजी होती आकाश गायकवाडची गोल्डन विकेट सध्या पाहायला मिळते. झटका जरूर पहिला आहे परंतु त्या झटक्यातून सावरण आंबोली संघासाठी तितकंच लाभदायक असू शकतं कारण पहिला बॉल चौकाराला त्याच्यानंतर गोलंदाजाने चुकी केली वाईट फेकला त्याच्यानंतर आला चौकार त्याच्यानंतर आला षटकार आकाश गायकवाडच्या बॅट मधून एक जबरदस्त चांगली कामगिरी आपल्याला पाहायला मिळाली. आज आकाश गायकवाड ज्याने म्हणायला गेलं तर यावर्षी कर्जत प्रीमियर लीगचा करार गाजवला कॅप्टनशिप गाजवली आणि एनबी फाउंडेशन संघ जो आहे तो मात्र जाऊन पोहोचला होता. अंतिम सामना सुद्धा एक खौफनाक पाहायला मिळाला होता विरुद्ध संघ होता एसपी चॅलेंजर्स. हॅलो यावेळी जाऊया आपण मॅच कडे. नेक्स्ट बॉल राईट नंबर ऑन द विकेट हा चांगला फटका यावेळी मात्र हवेत बॉल आगे क्षेत्ररक्षक तैनात. यावेळी रोहन लोंगलेला सुद्धा परतावं लागेल. आज वाढदिवस जरूर आहे परंतु त्या वाढदिवसाला तितकीच साजेशी कामगिरी रोहन लोंगलेकडून झाली नाहीये. मॅच कडे जाऊया आपण. फार चांगली गोलंदाजी आता मात्र विकेट हॅट्रिकच्या कगारवरती सध्या गोलंदाज मनीष पाहायला मिळतोय. न्यू बॅटर मैदान टू डाऊनच्या विकेटवरती अतुल लोंगले
हा बॉल राइट हैंड ब्लॉकर फार चांगली गोलंदाजी यावेळी पाहायला मिळाली गोलंदाज मनीष कडून. पहिल्या तीन बॉल वरती आकाश गायकर कडून सपकून मार करणारा हा गोलंदाज काय कमबॅक करतोय. एक अफलातून गोलंदाजी पुढच्या तीन चेंडूं वरती त्याची आली आहे जिथे कोणतीही धाव दिली नाहीये परंतु दोन गोल्डन विकेट त्यांनी तंबूच्या दिशेने धाडल्यात. षटक संपलंय, षटकाच्या अंती धावा जाऊन पोहोचल्या ते अद्याप पर्यंत दोन विकेटच्या नुकसानीनंतर 15 या आकड्यावरती. फटका अजय लुंगलेच्या बाट मधून येतोय. मिडविकेट विकेट रिजनचा हा चौकार. फार चांगली बॅटिंग लाईन आहे. मी मगाशीच म्हटलं होतं की आकाश गायकर जरी टीम उमरोलीचा संजीवनी आत्मा असला तरी मात्र अजय लुंगले या सीझन मध्ये इन्फॉर्म बॅट्समन म्हणून उमरोली टीम साठी लाभदायक ठरलाय. या सामन्यातली कलाटणी पाहायला मिळतीय कारण शेवटच्या क्षणापर्यंत फटकेबाजी होणार यात कोणती शंका नाहीये. कारण टीम आंबिवली विपक्ष एनबी फाउंडेशन उमरोली ही टीम सध्या मैदानात आहे. या दोन संघादरम्यान चालू असलेला हे क्रिकेटचं द्वंद्वयुद्ध. नेक्स्ट बॉल कडे जाऊया. पहिल्या बॉल वरती शिवा या गोलंदाजाला आलाय चौकार. जशी सुरुवात आकाश गायकरने मनीष या गोलंदाजाला लगावून केली होती राईट आर्म राउंड द विकेट. अगदी फुलटा आज बॉल बॉल जाईल सीमारेखा पार. अजय लुंगलेच्या बॅट मधून येतोय खणखणीत दणदणीत या मॅच मधला आजच्या दिवसातला दुसरा षटकार. श्वासात रोकुणी वादळ डोळ्यात रुकली आग अरे देव अमचा छत्रपती एकटा हिंदू बाग. नेक्स्ट बॉल कडे जाऊया. यावेळी मात्र पुन्हा फटका ताकदीनुसार खेळण्याचा प्रयत्न अजयचा परंतु एक धाव तर कम्प्लीट झाले. इथे पंबल पाहायला मिळतंय परंतु आती गाई आणि संकटात जाई असा प्रकार पाहायला मिळत होता. दोन महत्वपूर्ण विकेट गमावल्यात सध्या टीम उमरोलीने. हा चांगला बॉल यावेळी एक परफ्यूम डिलिव्हरीचा विचार करायला गेला तर थोडेशा अंशी का होईना परंतु सक्सेस झालाय. धीमी गती बॉल वरती जरूर केली. बॉल सरळ कीपरच्या हातात आपल्याला पाहायला मिळाला टप्पा घेतल्याच्या नंतर आणि याच्यावरती मात्र थोडस टायमिंग अतुलला या ठिकाणी करता आला नाहीये. आणखी एक चांगला स्ट्रोक घेण्याचा प्रयत्न हवाई सप्पार चेंडू खाली क्षेत्ररक्षक तैनात होणार. तत्पूर्वी मात्र अतुल लुंगलेला परतावा लागेल. वन मोर विकेट डाऊन विकेट नंबर 3.
झटका सध्या आपण पाहतोय अतुल लंगलेच्या स्वरूपात लागला गेलाय एनवी फाउंडेशन उमरली टीमला। दरम्यान आपण पाहतोय न्यू बॅटर मैदानात दाखल झालेत, सध्या मिडल ऑर्डर टीम उमरलीची आपल्याला पाहायला मिळते। गोलंदाज पुन्हा एकदा तयार शिवा, आणखी एक चांगला बॉल। यावेळी जर विचार करायला गेला सेम पद्धतीत गोलंदाजी चालूय, एकीकडे मनीष आणि दुसरीकडे शिवा। पहिल्या तीन बॉल वरती एनबी फाउंडेशन उमरली टीम हावी होतोय, जिथे मोठे फटके येतात, आणि पुढच्या तीन बॉल वरती आले आंबिवली टीम हावी झाली आहे, जिथे मात्र कोणती धाव येत नाहीये। 27 धावा धावफलकावरती पाहायला मिळतात। कमांडेज त्या विकेट मात्र पत्त्याच्या बंगल्याप्रमाणे मैदानात ढासलतायत। आता मात्र यांना सावरणं फार गरजेचं आहे, जोपर्यंत मैदानावरती अजय लोंगले आहे तोपर्यंत या धाव संख्येला फार मोठी उभारी मिळू शकते, परंतु अजूनही बराचसा क्रिकेट बाकी आहे। कारण अजय लोंगलेच्या पारीचा विचार करायला गेला तर ज्याच्या वाटेला चार बॉल आलेत, जिथे एक चौकार एक षटकार जरूर आला आणि संघासाठी 12 धावा जरूर कमावल्यात, परंतु सलामीला आलेला खेळाडू शेवटपर्यंत टिकून राहणं हे आता फार महत्वाचं असेल ते एनबी फाउंडेशन उमरली टीमसाठी। आले आंबिवले संघाच्या गोलंदाजींचं कौतुक करेल आता, फार इतकं चांगलं कमबॅक आहे की जिथे मात्र फटकेबाजी होऊन सुद्धा विकेट मात्र त्यांनी घेतल्या गेल्यात आणि या विकेट मात्र आता उमरली टीमला टिकवायच्या आहेत। काय गणित घडेल माहित नाहीये। न्यू बॅटर मैदानात दाखल झालेत लावण्य, फटका खेळण्याचा प्रयत्न यावेळी आपण पाहतोय। इथे एक धाव कंप्लीट झाली आहे, पंचांकडे अपील तंत्राचा वापर जरूर केला जातोय, लाऊडली अपील जरूर झालं, परंतु यावेळी मात्र एक धाव घेण्यापासून रुकू शकत नाहीयेत। लेग बायच्या स्वरूपात एक धाव जरूर येईल, एका धावेच्या मदतीने धावपळा पुढे सरसावलाय, जाऊन पोहोचले ते आतापर्यंत 28 आकड्यावरती। धाव संख्येला फार मोठा ब्रेक लागला गेलाय आता। नेक्स्ट बॉल कडे जाऊया, हा चांगला स्ट्रोक अजय लोंगलेच्या बॅट मधून स्क्वेअर लेगच्या रीजन मधून येतोय, खनखनीत दणदणीत षटकार।
चांगला सावध पावित्र्याचा फटका अजयच्या बॅट मधून आपण अनुभवतोय, कारण अजयला सुद्धा माहिती आहे की मैदानात कशा प्रकारे केली साकारायची आहे। धाव संख्या जाऊन पोहोचली आहे टोटल 35 या आकड्यावरती। अजून या षटकातला शेवटचा बॉल शिल्लक आहे। स्कोर ची फार मोठी अपेक्षा होती, सध्या टीम उमरोलीच्या बाबतीत विचार करायला गेला तर, परंतु या स्कोरला तितकंच थांबवलंय आले आंबिवली या टीमने। एकीकडे मी म्हटलं की कालापूर तर दुसरीकडे कर्जत। हा चांगला स्ट्रोक लावण्याच्या बॅट मधून आला आहे, परंतु इथे मात्र लावण्याला परतावं लागेल। एकीकडे जर पाहायला गेलं तर एक धावा संख्येचा उतरता आलेख टीम उमरोलीच्या बाबतीत पाहायला मिळाला। पहिल्या षटकात आल्या 15, द्वितीय षटकात आल्या 11 आणि तृतीय षटकाचा जर विचार करायला गेला तर तिथे आल्या 9 धावा। आता मात्र हे षटक स्लॉग ओव्हर या इनिंगचा इथे फटकेबाजी होणं अपेक्षित असेल। हा चांगला स्ट्रोक आहे, हवाई सफर आहे, बॉल जाईल आउट ऑफ दी पार्क। इट इज बिग 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 सिक्सर अजय लोंगले ब्रँड। आणखी एक चांगला स्ट्रोक यावेळी अजय लोंगले। मी वारंवार तेच वक्तव्य केलंय की उमरोली टीम साठी सध्या एक सुखद वातावरण निर्माण करणारे हे व्यक्तिमत्व आहे, कारण आतापर्यंत प्रत्येक मॅचचा माझ्या बाबतीत मी या सीझनचा विचार जर केला असेल तर अजय लोंगले सध्या फार फॉर्म मध्ये आहेत। बॅक टू बॅक दोन षटकार जरूर आले आणि या दोन षटकारांच्या मदतीने आता धावा संख्या जाऊन पोहोचली आहे 47 आकड्यावरती। 47 रन्स ऑन स्कोरबोर्ड, लॉस ऑफ 4 विकेट, 5 विकेट, 5 विकेटचं नुकसान झालंय आतापर्यंत। 9 बॉल 31 वरती एक जबरदस्त पारी चालू आहे। अजूनही संधी आहे, कारण या स्पर्धेचा जर तुम्ही विचार करायला गेला तर 3 दिवसात कोणत्याही वैयक्तिक धावसंख्येची अर्धशतकी केली पाहायला मिळाली नाहीये, परंतु यावेळी घडवावं लागेल हा इतिहास अजय लोंगलेंना। आणखी एक चांगला स्ट्रोक, बॉल जाईल सटीक सीमारेखा पार, एडी सिक्सर। अजय लोंगले यांच्यासाठी आजच्या दिवसातली पहिली षटकार हॅट्रिक। आणखी एक चांगला स्ट्रोक यावेळी, मात्र बॉल मध्ये गती आहे, एक धाव तर कंप्लीट झाले। यावेळी दुसरीचा होतोय प्रयत्न आणि यावेळी फलंदाज गुड्डूला मात्र परतावं लागेल। झटका क्रमांक 6।
इथे एक धाव जरूर आली आहे। इथे मात्र फलंदाज होईल बाद अजय लुंगले चप्पारीचा अंतर। सध्या मैदानात शेवटच्या बॉल साठी वर्णी लागली गेली गोपीनाथ। हा बॉल आलाय डॉट अष्टवधान जागृत अष्टप्रधान वेष्टित न्यायालंकार मंडित शस्त्रास्त्र शास्त्र पारंगत। हाल विपक्ष वावरले दोन्ही संघाचे कॅप्टन आपण टॉस साठी यायचे प्लीज। आज सर्वांना विनंती कोणती दिरंगाई कोणताही व्यत्यय वेळेच्या अभावी येऊ देणार नाही। या आयोजकांची सूचना आहे तुमच्यासाठी, जर तसा व्यत्यय आला तर सामने आणखी मर्यादित षटकांकडे जातील। चौथ्या मॅच कडे 55 धावसंख्येचा आहे टार्गेट। आली आंबिवली विपक्ष
एनबी फाउंडेशन उमरली लड़त अपन अनुभवत है। सलामी की जोड़ी मैदान दाखिल एकीकडे अक्षय दुसरीकडे स्वप्नील गोलंदाजी मार्क वरती अपन पाहत आहे। पुन्हा एकदा उमरोलीकरांचा वंडर बॉय आकाश गायकर हाल आणि वावरले टीम सो प्लीज अपन दोन्ही टीम या चांगला फटका या वेळी आपल्याला पाहायला मिळतोय। अतुल चेंडू खाली आहे आणि या वेळी मात्र पहिल्या बॉल वरती मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न फलंदाज स्वप्नीलचा पाहायला मिळत होता, परंतु सावध पावित्र्याची फिल्डिंग आणि त्याच्यातही जर पाहायला गेलं तर एकेरी स्वरूपाची धाव धावफळकावरती जरूर आली आहे। एका धावेच्या मतीर वतीने एक चांगली सुरुवात आपण पाहतोय आली आंबिवली टीम आणि खऱ्या अर्थाने म्हणायला गेलं तर दोन संघा दरम्यान चालू असलेलं हे बॅटल नेक्स्ट बॉल हा चांगला फटका पुन्हा एकदा सावध पावित्र्याचा फटका फलंदाज अक्षयच्या माध्यमातून आपण पाहतोय। सध्या विचार करायला गेला तर एक मॅन्डेटरी पॉवर प्लेचं षटक थोडं कॉपनाक सुद्धा असताना त्याच षटकात मोठी फटकेबाजी अपेक्षित असते, परंतु पहिल्या दोन बॉल वरती दुहेरी धावा पाहायला मिळत आहेत म्हणजे एकेरी एकेरी धाव्यांचं हे कॉन्सन्ट्रेट आणि या दुहेरी धावांपर्यंत पोहोचलाय आंबिवली टीम। इथे काय घडलंय प्रयत्न 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 फसलाय यावेळी मात्र चांगली संधी निर्माण केली गेली होती आकाश गायकरच्या माध्यमातून, परंतु झेल झालाय ड्रॉप। नेक्स्ट बॉल पुन्हा एकदा आकाश गायकर सज्ज चांगला स्ट्रोक यावेळी येईल बॉल जाईल सीमारेखा पार येतोय वन बाउंड चौकार हा लाय चौकार आणि या चौकाराच्या मदतीने धावा जाऊन पोहोचल्यात त्या अद्यापर्यंत सात आकड्यावरती। समीकरण बदलायला वेळ लागत नाहीये जिथे जर पाहायला गेलं तर अक्षय सारख्या स्वप्नील सारख्या बॅटरला जीवदान देऊन फार मोठी चुकी केली होती झेल जरूर अवघड होता परंतु घेण्याचा प्रयत्न तर अपयश आला आणि इथे मात्र आलाय चौकार आणखी एक आता मात्र कोणतीही चुकी नाहीये परतावं लागेल ते फलंदाज अक्षयला पहिला झटका यावेळी आली आंबिवली टीमला। दरम्यान या ठिकाणी आपण पाहतोय मिलिंद दादा बडेकर यांचं आगमन झालंय यांना विनंती आहे की आपण मंचावरती येऊन स्थानपन्न व्हायचंय स्पर्धेच्या माध्यमातून सहर्ष स्वागत चांगला फटका चौकाराच्या स्वरूपात जरूर आला होता वन बाउंड चौकार आपण अनुभवला होता थोडस वेट्यानं वॉच करायचं होतं बॅटरला, परंतु यावेळी आकाश गायकरने इट का जेव्हा पत्थर टीप टाट आणि जशास तसं दिलं गेलेलं उत्तर चांगली गोलंदाजी फार चांगलं कम बॅक मी म्हणेल। षटकाचा विचार करायला गेला तर आता लास्ट बॉल असेल फर्स्ट ओव्हरचा हा चांगला बॉल यावेळी पहिला षटक नक्की संपलाय पहिल्या षटकाच्या अंती वावेगर आणि हाल दोन्ही संघाचे कॅप्टन आपण टॉस साठी आहे प्लीज। पहिलं षटक या ठिकाणी संपलंय पहिल्या षटकाच्या अंती धावफळकावरती धावा जाऊन पोहोचल्यात एका विकेटच्या नुकसानी सात आकड्यावरती सेव्हन रन्स ऑन स्कोरबोर्ड लॉस ऑफ वन विकेट।
आपला वेळ वाचला असता. वाबेकर आणि त्यासमेत हार टीम. चला टॉस साठी या प्लीज. मॅच कडे जाऊया. यावेळी मात्र उमरोली एक्सप्रेस म्हणून ज्याची ओळख आहे गणेश गारे. फटका सजवला जरूर होता परंतु या फटक्यात तितकी ताकद नाही आली आहे. थोडं कीपर मात्र लांबच्या दिशेत पाहायला मिळत होते, अन्यथा याही पॅटर्नला परतावं लागलं असतं. राईट अप राउंड द विकेट. अगदी पुढ्यात बॉल आलाय आणि या बॉल वरती मात्र डॉट ची करतोय संगता. आणखी एक चांगला बॉल. खरं मी आल्या आल्या म्हटलं होतं की उमरोली एक्सप्रेस म्हणून ज्याच्या नावाचा डंका आहे तो गणेश गारे सध्या गोलंदाजी मार्कवर आहे. फार जबलूंचा अभ्यास आहे, त्यामुळे नक्कीच थोडीशी एक चाणक्य बुद्धिमत्ता मैदानात वापरतोय. नेक्स्ट बॉल आपल्याच फॉलो थ्रू मध्ये बॉलला गॅदर केला. शरीराचा वेग बॉलने जरूर घेतला होता. यावेळी मात्र आलाय डॉट. कंप्लीट जर विचार करायला गेला तर या गोलंदाजाचा फार चांगला अभ्यास या ठिकाणी पाहायला मिळतोय. कारण सध्या आंबिवली टीमच्या फलंदाजाला मैदानावरती त्यांनी जकडून ठेवलंय. बेड्या बांधल्यात पायामध्ये, परंतु आता या बेड्या सोडाव्या लागतील टीम आंबिवलीला. आणखी दोन बॉल असतील गणेश गारेच्या गोलंदाजीचे. नेक्स्ट बॉल राईट अप राउंड द विकेट. अगदी पुढ्यात बॉल आला आणि इथे मात्र पक्षी झाल्यात अडकण्याऐवजी निसटला हातातून. बॉल जाईल आउट ऑफ दी पार्ट. डीप मिड विकेटच्या डोक्यावर येतोय. उशिरा का होईना, परंतु इथे मात्र आलाय षटकार. कारण पहिल्या चार बॉल मध्ये गणेश गारेला कोणतीही धाव संख्येचा एक उच्चांक पाहायला मिळाला नव्हता. जिथे पहिल्या बॉल वरती रोटेट झाली होती, परंतु तीन बॉल डॉट घेतल्याच्या नंतर या बॅटर मनीषच्या बॅट मधून आलेला हा षटकार. राईट राउंड द विकेट. अगदी पुन्हा एकदा चेंडू काली क्षेत्ररक्षक तैनात होईल. एक धाव कंप्लीट होणार. एका धावेच्या मदतीने दोन षटकांचा वाजवी केल्या ठिकाणी संपलाय. एका विकेटचं नुकसान आणि धावसंख्या जाऊन पोहोचले ते अद्याप पर्यंत 15 आकड्यावरती. समीकरण पहा कसं आहे क्रिकेटचं. कारण पहिल्या इनिंग कडे जरा कटाक्ष टाकूया, जिथे मात्र टीम उमरोलीच्या पहिल्या तीन बॉल मध्ये ज्या 15 धावा आल्या होत्या पहिल्या ओव्हर मध्ये, त्याच्यानंतर दोन विकेट आणि एक डॉट आला होता. आता मात्र समीकरण वेगळं आहे आणि या दोन षटकानंतर मात्र इथे आल्यात टीम आंबिवलीच्या 15 धावा. म्हणजे अजूनही बराचसा क्रिकेटचा प्रवास हा आंबिवली संघासाठी बाकी आहे. अजूनही 12 बॉल आणि 40 ची गरज आहे. गोलंदाजी मार्क वरती गोलंदाज अतुल लोंगले. राईट अम राउंड द विकेट. चांगला बॉल यावेळी आताला जातोय, परंतु एकेरी धाव यावेळी जरूर येईल. एका धावेच्या मदतीने धाव संख्या पुढे सरसावली आहे. वावेकर आणि हाल टीम वारंवार आपणास कॉल दिला जातोय. वेळेत जर नाणेफेकीसाठी उपस्थित झाला नाहीत तर मात्र सामन्याची षटके कमी होतील. आणखी एक चांगला बॉल. आठवण करून देणारा सामना आहे नक्कीच, मात्र शेवटच्या बॉल नंतर अतुल लोंगलेकडे जरूर जाईल या ओव्हरच्या. पहिल्या बॉल वरती एकेरी आली, दुसरा बॉल आलाय डॉट. हा चांगला फटका लॉंग वन रिजन कडे. चेंडूला केलं जातंय ट्रॅव्हल. पुन्हा एकदा एकेरी धाव पाहायला मिळतीये.
या एका दावेच्या मदतीने धावसंख्या जाऊन पोहोचली 17 आकड्यावरती। आता येणारे 9 बॉल शिल्लक आहेत आणि विजयासाठी करायचे 38 धावा। स्विच इट केलं जातंय यावेळी, मात्र स्विच इट झालंय सक्सेस। बॉल जाईल सीमारेखा पार, येतोय तो मात्र रिव्हर्स चा हा चौका। कमांड इज अजूनही या षटकातील 2 बॉल शिल्लक आहेत। हाल टीम हा चांगला फटका यावेळी आपल्याला पाहायला मिळतोय। येथे मात्र उंचीवरती बॉल झेल केलाय ड्रॉप। ऐन मुक्याच्या वेळी घंटा वाजत होती परंतु स्वतःची घंटा वाजवून घेतले का असा प्रकार आता मैदानात आहे, कारण या बॉलवरती एक धाव येणे हे थोडा धोका ठरलाय आता उमरली टीमसाठी, कारण या सामन्यातून परतीचा प्रवास त्यांचा पाहायला मिळत होता आले आंबिवली टीमचा, परंतु त्यांना कमबॅक केलाय। बावीस धावा धावपळकावरती। हा बॉल आलाय डॉट, आता मात्र येणारी 6 बॉल आणि 33 धाव संख्येची असेल गरज। यावेळी टॉस केला जाईल, आपण पाहतोय नितीन दादा बडेकर यांच्या शुभा असते। एकीकडे आहे वावेकर तर दुसरीकडे हाल टीम, या दोन संघादरम्यान नाणेफेक। रोहित गोलंदाजी मार्क वरती आहे। 6 बॉल आणि गरज असेल ती आता 33 धाव संख्येची। मॅच मधल्या निर्णायक बॉल कडे जाऊया। हा बॉल इथे मात्र एकच धाव येणार, सामन्यातली पकड मजबूत केली आहे टीम उमरोलीने। आता मात्र 5 बॉल आणि 32 ची गरज, तसं म्हणायला गेलं तर सामन्यात औपचारिकता शिल्लक आहे, परंतु पाहूया अजून काय घडतंय मैदानात। त्रिफलाची दांडी गुल फर्निचर झालाय डिस्ट्रॉय, विकेट नंबर 2 बॅक टू डगआउट। कमांड इज आता सामन्यातली पकड मजबूत झाली टीम उमरोलीची। आपण पाहतोय एनबी फाउंडेशन टीम उमरोली आणि त्या समय आले आंबिवली टीम आपल्याला पाहायला मिळते। औपचारिकता सामन्यात आता शिल्लक आहे।
हा पुन्हा एकदा स्विच हिट केलाय, बॉल जाईल चौकारात, येथील चार धावा। हे उशिराने सुचलेलं शानपणे, आणखी दोन बॉल असतील, टॉस जिंकला या ठिकाणी हाल टीम। हाल टीम आमचा निर्णय आमच्यापर्यंत येऊ द्या, हाल टीम डिसिजन, लास्ट टू बॉल आहेत, लवकर येऊ द्या। आणखी एक चांगला स्विच हिट करण्याचा प्रयत्न यावेळी होतोय बॅट्समन करून, परंतु इथे मात्र एकच धाव येणार। या एका धावेच्या मदतीने मात्र धावसंख्या तिथे स्थिरावलेली, सामन्यातल्या शेवटच्या बॉल कडे जाऊया। सामना या ठिकाणी विजयी पथावरती नेलाय। दरम्यान आपण पाहतोय यशवंतदा लोंगले यांचं या ठिकाणी आगमन झालंय।